आपल्याला कढई गरम करून घ्यायची आहे त्यामध्येच घालून घ्यायचे आहेत तीन चमचे शेंगादाणे एक चमचे धणे एक चमचा जिरे तसे सात ते लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच अल्लं हे सर्व जिन्नस आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत नमस्कार सुविद्या किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत इथे आता आपल्याला तीन चमचे किसलेलं सुक्कं खोबरं ॲड करायचं आहेत आणि तेही छानपैकी इथे भाजून घ्यायचं हे बघा आपलं खोबरं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित भाजलेले आहेत आता ते आपण वाटून घेऊया वा, तसेच इथे मी कढाईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलेले आहेत तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला वांगे हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहेत तर मी वांग्याचे देठक कट करून घेतलेले आहेत आणि मधून दोन्ही बाजूनी त्याला कट मारून फोडीचं वांगं केलेलं आहे तसेच त्यामध्ये मी चवीसाठी मीठ घातलेले आहे म्हणजे आपलं वांगं खाताने अजिबात निचव लागणार नाही आणि आपल्याला छानपैकी हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहेत आणि वांग्यालाही मीठ छानपैकी लागतं हे बघा अशा प्रकारे आपल्याला मऊ होईपर्यंत वांगं हे परतून घ्यायचं आहे इथे आता आपलं वांगं एकदम परफेक्ट परतलेलं आहे तरीही आपण दोन मिनटं त्याला झाकून ठेवायचे आहेत हे बघा त्याचा कलर एकदम छान झालेला आहे आणि वांगे ही तर जवळपास शिजलेले आहेत आपले आता आपण एका डिशमध्ये हे सर्व वांगे काढून घेऊया आणि आता मसाला परतून घेऊया तर मी इथे कमी तेलामध्ये म्हणजे एक ते दीड चमचा तेल घेतलेले आहे छोटे त्यामध्ये जो वाटलेला मसाला होता तो ॲड केलेला आहे आणि तो आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहेत हे बघा त्यामध्येच आता आपल्याला ॲड करायचे आहेत अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा घरगुती मसाला तसेच मी कलरसाठी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे हे सर्व जिन्नस आपल्याला ह्या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहेत हे बघा बघू शकतं छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि इथे आपला मसाला करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून त्यामध्ये ॲड केलेलं आहे हे बघा आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे तर मी इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे तीन ते ती चार चमचे पाणी ॲड केलेले आहेत तेही यामध्ये एक जीव करून घ्यायचे आहेत बघू शकता छानपैकी आपला मसाला इथे वांग्यासाठी रेडी झालेला आहे तर आपण याच्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं व्यवस्थित त्याला वाफून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक थोडीशी कोथंबीर आणि मी इथे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपला मसाला एकदम परफेक्ट झालेला आहे त्यामध्येच मी हे सर्व आपण परतून घेतलेले वांगे होते किंवा फ्राय करून घेतलेले वांगे हे सोडून घेतलेले आहेत बघू शकतात याला मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित याला कोट झाले पाहिजे हे बघा आपले वांगे एकदम छानपैकी लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा हे बघा त्यामध्येच मी आता ॲड केलेले आहेत अर्धा वाटी पाणी इथे आपल्याला कमी पाण्यामध्ये म्हणजे मसाला वांगे करायचे आहेत आणि ही एकदम नवीन रेसिपी आहे तुम्हीही नक्की ट्राय करा इथे मी पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं पाच मिनटानंतर बघू शकतात वांगे हे आपले परफेक्ट शिजलेले आहेत आणि तर्रीदार असा आपला हा वांगे मसाला किंवा मसालेदार वांग रेडी झालेले आहेत बघू शकतात त्यावरतीच मी आता थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहेत बघू शकतात डब्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि हो मंडळी रेसिपी आवडल्यास सुविद्या किचन मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा